हेलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे नागपंचमी, तर तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आमची झाली आहे नागपंचमीची पूजा, तर आता हा व्हिडिओ तुम्हाला मी उद्या पोस्ट करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. चला तर आमची नागपंचमीची पूजा झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता पूजा झाली आहे आणि आता आम्ही स्वयंपाक करणार आहे. तर आम्ही स्वयंपाक पुरणपोळीचा करणार आहे. आज आमच्याकडे पुरणपोळी असते. चला तुम्हाला दाखवते मी आता. चला तर आता मी तुम्हाला दाखवते आमची काय काय तयारी चालू आहे आता. चला आता आपण बघूया काय काय झालं आहे आणि काय काय राहिलं आहे. तर बघा आता माझे मिस्टर काय करत आहे. आता बघा इथे डाळ शिजायला घातली आहे आणि आता डाळ शिजती आहे. तर अजून काय काहीच तयारी नाही आहे. तर आता वाजले आहे 6:30 आणि आता मी तयारी करायला लागणार आहे. तर माझे मिस्टर मला हेल्प करणार आहे. करणार आहे का हेल्प? हा ना, तुम्हाला म्हटलं होतं आज सुट्टी घ्या, तुम्ही घेतली नाही. चालू दे आता. काय काय चालू आहे मुलांना तुमचं? काय खाताय दोघ जण? लवंग, वेलची. अयो वेलदोडे खातो काय? यश यश कसे लागतात ते वेलदोडे? तिकडे लागत्या डाळ तू चालली आहे गॅस कमी करतील. चला तर आता बघा इथे जोरदार तयारी चालू आहे आणि मी फक्त उभी आहे. तर मी पण आता मदत करणार आहे कामात. आणि आज माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती सकाळी, तर मी आता डॉक्टरकडे जाऊन आले आहे, त्यामुळे थोडस बरं वाटत आहे मला आता. तर चला मी पण आता स्वयंपाकाला मदत करणार आहे. तर मी आता मदत करते आहे. भजी बनवण्यासाठी हिरवे मिरच्या घेत आहे. तर आता बघा इथे कोथिंबीर पण सुकून गेली आहे आणि आता दुकान पण बंद झालं आहे, त्यामुळे याच्यावरच काम चालू आहे. लागल काय करते तू? मी आता भाज्याचं पीठ खाल्लं. वा चमच्याने? बापरे, मला वाटलं हात भरवशील जरा. पिल्लू बघा हाताला पीठ न लागता चमच्याने खाला. वा शिकून घ्यायला पाहिजे दुखून. हाताला पीठ न लागता भजीचं पीठ कसं काल मिक्स करायचं? वा 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 वा, नवीन आहे काही पद्धत? असं घ्यायचं आणि असं घ्यायचं जादूगार एक जादू. काय काय त्याच्यामध्ये सांग बरं? भाज्याच्या पिठामध्ये कांदा आहे, कोथिंबीर आहे आणि मिरची लसूण कोथिंबीर वाटून आणि वावा वाटून घेतलाय आणि बेसन पीठ घेतलंय आणि सोडा हळद याची चीज सांगू ना तू मामाला. ओ काय जाते दोय वाईट. तर बघा आता माझी डाळ शिजली आहे आणि आता मी डाळ काढून घेते. डाळीचं पाणी काढून घेते आणि आता इकडे खोबरं पण भाजलं आहे, कांदा भाजला आहे. आता मी स्वयंपाकाची पटपट तयारी करते. खूप उशीर झाला आहे आता. शिजली म्हणजे डाळीचा पूर्ण गाळ झालेला आहे. आज जरा जास्त डाळ शिजली आमची. हे बघा तुम्ही बघू शकता. बघा बघा डाळ बघा कशी शिजली आहे, एकदम पूर्ण गाळ झालेला आहे डाळीचा.
चला तर मी ह्या डाळीत गूळ टाकून डाळ परतून घेणार आहे. आणि आज मला येणार जरा जास्त उशीर झाल्यामुळे काम सुचत पटपट कसं करायचं. आता मी पटपट काम कसं करायचं ते मी सांगते तुम्हाला. आता मी सगळ्यात आधी आमटी करणार, भात लावून घेणार आणि तोपर्यंत पुरण परतून ठेवल आणि मग पुरण परतून घेणार. मीठ मी आता बघा पोळ्या करायला घेतल्या आणि गुळच संपला आहे तर आता दुकानात जाऊन गुळ आणायला लागेल. आणि आता बघायला लागेल की दुकान चालू आहे की नाही, कारण 4 वाजता दुकान बंद होतं. तर बघू आता गुळ भेटतो की नाही, जर भेटला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर मग साखर टाकून पोळ्या करायला लागतील. आज आम्हाला कुठे चालले गुळांचा ना दुपारी लक्षात नाही राहिलं तुमच्या गोळा आणायचा हो का. बर या घेऊन आणला का गुळ. चलो बड़ी शॉप भी आन दी बड़ी शॉप बड़ी शॉप पर आन दी भेटला तो गुल भेटला गु गुलाब गु इतने को कहाँ से ले लेंगे. हाँ एक तो दुकान बंद है यहाँ से ना सारे लोग पैसे में नहीं था. बघा उशीर झाल्यामुळे मला सगळेच मदत करायला आले आहेत मिस्टर यश आणि अनु. बघा अनु काय करते गवा कुकर घासून देते अनु आणि यश तांदूळ निसतोय. बघा तांदूळ खातोय का निसतोय तेच काय कळत नाहीये. दोन्ही पण चालू का नको नको खाऊ नको त्याचे तांदूळ खाले लग्नात पाऊस येतो. तर बघा आता यश निकडचे तांदूळ खाले त्याच्या लग्नात पाऊस येणार आहे. बघ बर यश येणार पाऊस लग्नात नॉट आयडिया असतो तर तुझी आयडिया नाही जायचंय. आणि चला आता मी पण मदत करू लागते यांना सगळ्यांना, नाहीतर सगळ्यांचा पारा माझ्यावर चढायचा. त्याच्या आधी आता मदत करते आणि मी नंतर तुम्हाला भेटते. आता खूपच घाय झालेली सुरेखाला लय फास्ट फास्ट काम काम चालू. आता उशीर किती झालाय, भूक लागली मुलांना मला पण लागली. आत्ताच आपण ठरवलेलंच होतं, आज म्हटलं सण कॅन्सलच करायचं म्हणजे पोळ्या करायचं कॅन्सलच करायचं होतं. तू आजारी होती ना, आज थोडी तुझी तब्येत बिघडली होती त्याच्यामुळे सकाळी तुम्हाला वाटलं होतं आज काय पोळ्यांचा सण होणारच नाही म्हणजे म्हणजे स्वयंपाक होणारच नाही आज. आता पूर्ण बरं वाटते ना, एक इंजेक्शन घेऊन इंजेक्शन घेतलं त्याच्यामुळे बरंच वाटते. कामचा माणूस आहे त्याच्यामुळे इंजेक्शन पहिलं देऊन टाकायला लागत. तसं नसतं गेलं ना तुम्ही. नाही नाही तसं नाही विषय, तसं न्यावंच लागलं असतं म्हणजे डोकं दुखते म्हणल्यानंतर दवाखान्यात नेणंच आहे ना. ऐका नाही आता काय चालू आहे सध्या. माझी तब्येत खराब असून सुद्धा मी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करून देते. वा वा हे बच्चा तर हौसलेच उडत आहे. हेअर स्टाईल जरा देख क्या हो बच्चा. दीदू जी का क्या चल रहा है. ओ हेल्प कर रही है मुझे. चलो 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 अभी फास्ट करो, बहुत पेट में चूहे कूद रहे हैं अभी. अभी फास्ट ही करना पड़ेगा. फास्ट कराई गेला तर असं होतं किचन वर गंद गंद होतो, मग खाली सांडतो थोडस, वरती थोडस सांडतो. थोडंफार सांडणार, एवढा लोड नाही घ्यायचा. चला आता पोळ्यांची तयारी करून घ्या जरा फास्ट. आता मी मला कोणतं काम दिलेलं आहे. आता मला कोणतं काम आहे. मला का मी आमटी करतो. आमटी मी आमटी करतो एकदम मस्त कोल्हापुरी पद्धती संगमनेरी झटका. संगमनेरी झटका संगमनेरी झटका. तर बघा आज माझ्या मिस्टरांच्या हातची आमटी खायला मिळणार आहे, पण ते सध्या म्हणत आहेत संगमनेरी झटका. तर एवढा पण झटका नका करू जास्त. माझ्या माझ्या आजच्या आमटी खाऊ परत काय का. हो ना आज पुरण बघा किती पातळ झालंय. आज इतना पतला कैसे हुआ. पता नाही आज कैसे हुआ मेरी से दाल बहुत बन गई. बघा आज माझं पुरण जास्त शिजल्यामुळे खूपच पातळ झालं तुम्ही बघू शकता. तर आता मी त्याला परतून परतून घट्ट करणार आहे.
कुकर मध्ये काय शिजत आहे? बापरे पिल्लूने पण आता काहीतरी काम घेतलं हातामध्ये. पिल्लूला पीठ मळायला दिलंय का? नाही पुरण घट्ट मस्त आयडिया, गुड आयडिया. खूप पातळ झालं होत. मग मी त्याला कधीच गॅसवर आठवलंय तेव्हा ते घट्ट झालंय. परतलं पण खूप छान, खूप छान पदर पण खूप छान चालू झालाय त्याचा. आता मी तुम्ही आमटी करून घ्या. मी आमटी करून घेत होतो. दिदूच बापरे पिल्लू तर झालं. पिल्लू पण पीठ मळता येत. दादू काय चालू आहे तुझं? पुरण वाटायचं काम चालू वाटत. आता ते कसं आहे, पिल्लूनी आता पीठ मळून झालंय. पिल्लूच पिल्लू आज बहुत स्मार्ट लग रहे. दादू आपको बहुत भूक लगी है? दादूची फेवरेट आहे पुरण. म्हणजे काढायचं काम चालू आहे आणि अनुला आजीची आठवण आली. मग ती आजी ना चमच्याने म्हणजे सोडती, तो हाताने का सोडतीये? काय पापड तळलेले? हा पापड तळून ठेवले. आता सध्या तेवढीच पासून आहेत आपल्याला. तर आता येथे बघा नैवेद्य बनायला शिकती आहे. तर तिने बघा कसे बनवले, डायरेक्ट बनवले का? हे बघा तिने असे नैवेद्य बनवले आहे. आता आम्ही त्यांना भाजून घेणार आहे आणि नंतर मग नैवेद्य भरून देवाला दाखवणार आहे. मी आधीच तवा तापायला ठेवला होता आणि आता तवा गरम झाल्याच्या नंतर बघा आता नैवेद्य भाजायला सुरू केलेला आहे. तर आता सगळी तयारी झाली आहे. फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या आहेत. त्यामुळे मी आधी नैवेद्य भरून घेते आहे देवाला दाखवण्यासाठी. आता लाईट गेलेली आहे आणि अंधार झालेला आहे. जेवण होईना आता कसं जेवण? अरे अरे रे लाईटच गेली रे रे. अरे साधन चूड, अरे बनीन, अरे हनीन आता नैवेद्य तयार आहे. तूप टाकाय होत. हे बघा आम्ही इथं पूजा केली होती. पिल्लू पोळी वाजते काय?
आता सगळं झालेलं आहे, आता शेवटची पोळी भाजायचं काम चालू आहे आमचं आणि सगळा स्वयंपाक रेडी आहे। आमटी भात, पापड, कुरडई, भजे, लिंबू, दूध गुळवणी आणि पोळी आणि त्यावरती तूप असं आमचं ताट रेडी झालेलं आहे। पहिला तुम्ही पण आज मस्त पुरणपोळी आहे। दादा मस्त ताव मारा, आता मस्त भजे पुरणपोळी। काय स्पेशल? सरप्राईज आहे का? वा आता बसायचं जेवायला? हो बसू ना जेवायला। चला तर आता आम्ही जेवण करतो। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।